केले होऊन संगल आणि उमेश काय का होईना खूप नाराज दिसतात स्वतःवरती, कारण स्वतः काय परफॉर्मन्स केला असता तर नक्कीच संघ जिंकला असता. कारण एक तर बिपिन पाटील साठी पारितोषिक होतं. तर सौरभ म्हात्रे यांनी जर झेल टिपला तर किरण म्हात्रे यांच्याकडनं एक प्लेट लॉलीपॉप दिले जातील. एक वेगळं पारितोषिक आहे या मॅच मध्ये. सौरभ म्हात्रे मला वाटतं किरण म्हात्रे यांचा फेवरेट खेळाडू आहे जीत. या मॅचची सुरुवात कशा प्रकारे असेल ऐकूया आपण पुन्हा एकदा जीत भोरेंना. निर्मंत्रप्पा पहिला षटक घेऊन आलाय सागर, पहिला चेंडूवर कुठे बीट केला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव निश्चित आणि परत एक संघाचं अकाउंट ओपन करतोय शिवदास आणि नितेश. परत एक संघाची सलामीची जोडी मैदानात गेली होती नितेश आणि शिवदास. पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर आलाय आणि पहिलं षटक पहिला चेंडू सूर्य एक फेकलाय. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र नक्कीच परितेज इलेव्हन संघाला. नेता मात्र दुसरा चेंडू खेळून कारण नितेश आणि आता मात्र नितेश याच्या बॅट मधून एक जबरदस्त तडाखा सहा धावींसाठी. तर सौरभने दोन झेल टिपले तर किरण म्हात्रे यांच्याकडनं मॅकडॉनल्ड्सला त्यांना पार्टी दिली जाईल आज संध्याकाळी, कारण की रविवार आहे. मेजवानी असेल सौरभ म्हात्रे तुमच्यासाठी. आणि प्रेक्षक मात्र समोर स्टेजच्या येऊन ना मात्र झोपा काढतात. काही प्रेक्षक असं आहेत की ते झोपून गेले आहेत, इतक्या इतके चांगले बॅटिंग चालू आहे की ते पाहताही येत नाही. हितेश जबरदस्त बॅटिंग करतोय डब्ल्यू जी पी एल मध्ये. नितेश यांनी सुद्धा सुरेख बॅटिंग केली आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर आता मात्र कुठेतरी डिपेंडिव्ह क्रिकेट आणि त्याच्यावर एक धाव नक्कीच आणि धाव संख्या झाली होती आठ. तीन चेंडू मध्ये आठ धावा खर्च केल्या आतापर्यंत सागरने. शिवदास याला अद्याप खातं उघडायचं बाकी आहे कारण लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्की झाली होती. आणि आता मात्र लोअर फुल टॉस होता, फायदा घेता आला असता परंतु बॅटचं काय संपर्क येत नाही आणि त्याच्यावर पुन्हा एकदा डॉट चंडू. या डब्ल्यू जी पी एल मध्ये सागर पाटील यांनी सुद्धा सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत, कारण कालच्या दिवसामध्ये फक्त 24 चंडू मध्ये 30 धावांची गरज असताना ते डिपेंड केले होते आणि आता मात्र सरळ खेळून करले चेंडू त्याच्यावर वन बाउंस चार धावांसाठी.
झाली होती 12, दोन चेंडू डॉट झाल्यानंतर आता मात्र कुठेतरी लय सापडली आहे शिवदास याला, आणि शिवदासच्या बॅटमधून सुद्धा रन येत असताना सागर आता मात्र कुठेतरी मागरा ठरतोय, कारण सागर यांनी आतापर्यंत खरंच खूप चांगली अशी गोलंदाजी केली होती आणि आता मात्र पहिल्यांदाच या षटकामध्ये कुठेतरी मागरा ठरतो आणि आता मात्र एक धाव कुठेतरी खटक ठरू शकले असती आणि नक्कीच एक धाव पूर्ण होते आणि धाव संख्या होती ती 13. पहिल्या षटकात 13 धावा सागर पाटीलने खर्च केल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच सुरू करा लगेच, टीम मिटिंग चर्चा जास्त तुम्ही करू नका, अजूनही फायनल मॅच आहे. आम्ही वाट पाहतोय की झेल सौरभ म्हात्रेकडे कधी जाईल, हीच वाट आम्ही पाहतोय या मॅच मध्ये. दोन पारितोषिक त्यांच्यावरती लावण्यात आलेत, किरण म्हात्रे आणि केतन म्हात्रे यांच्याकडनं. चला सोमा मॅच सुरू करा, स्पीड अप करा थोडं. रुपेश भोईर, जय पाटील, दोघांपैकी कोणताही फिल्डर जर या कॅचवरती गेला असता तर नक्की झेल होऊ शकले असती कालन, परंतु दोन्ही फिल्डर चंडूकडे पाहत राहिले आणि चंडून जातोय 1 बाउंस 4 धावेंसाठी. धावसंख्येतभर धावसंख्या होती 17. शॉर्ट पिच चंडू होता, चांगलासा प्रहार केला होता शिवाने, परंतु फटका कुठेतरी फसला होता. आणि आता मात्र सुरे एक लाईन, पिंटू काय करायचे, आणि आता मात्र पंच डिसिजन घेतील नक्कीच पिंटू गायकर. नक्कीच उंबरले चषक मध्ये सुद्धा असंच झालं होतं आणि मी क्रीजच्या मध्ये धावत होतो आणि माझ्याही पाठीमागे जवळ चंडू मारल्यानंतर मला आउट दिलं होतं आणि तेच कृत्य इथे घडत असताना नितेश क्रीजच्या मध्ये धावत असताना चंडू मात्र त्याच्या बॅटला स्पर्श होता आणि नक्कीच हा नियम आहे. मॅच सागव आणि वाकलन मध्ये होते जीत आणि नक्की जीत आणि केतन ज्यावेळी धाव घेत होते केतन जीतच्या अंगावरती चेंडू लागला आणि त्यानंतर पंचांनी जीतला बाद घोषित केलं, तसंच नितेश इथे बाद झालेत आणि हा नियम आपण आता पाहतोय. आणि खरंच खूप सुरे एक डिसिजन सोमनाथ गायकर आणि विक्की जाधव यांच्यामध्ये. विकास विक्या विक्की नाही तर रज्जत गेलाय नितेशच्या जागेवरती आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 18. कुठेतरी मोठा अठरा नक्कीच बसतोय. आणि आजच्या दिवसामध्ये रज्जत यांनी सुद्धा खरं सुरेख फलंदाजी केली आहे आणि हितेश नितेशांनी सुद्धा खरंच आजच्या दिवसामध्ये सुरेख बॅटिंग केली होती, परंतु कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात त्यांना आपली विकेट गवावी लागतो आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर तितका चांगला प्रहार 6 धावेंसाठी.
आता मात्र एक षटकार लागल्यानंतर नक्कीच लाईन भटकली आहेत पिंटू गायकर आणि आता मात्र स्वेर चंडू फेकतात धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25. नक्की जेव्हा जेव्हा गोलंदाजाला मार पडतोय तेव्हा नक्कीच गोलंदाजाची लाईन नेहमी भरकटत असतो आणि तेच चित्र आता आपण इथे पाहत असताना पिंटू गायकर टू रज्जत आणि आता मात्र पुन्हा एकदा लॉर्ड फोल्टॉस होता परंतु पाच मिडल काय होत नाही आणि त्याच्यावर मिळते एक रन लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26. तर मात्र शेवटचा चंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील शेवटचा चंडू शिल्लक. हा सामना सुद्धा 3 षटकांचा आहे आणि 3 षटकामध्ये कमसे कम 40 धावांचं आव्हान ठेवावं लागेल कारण अरुई इलेव्हन संघ पलाटे संघ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगले असे बॅट्समन आहेत जे 40 धाव तरी ठेवावं लागतील. आणि आता मात्र पीट केलंय या चंडूवरती शिवदास याला आणि डॉट चंडू येतोय आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर 26 धावसंख्या. बिपिन बिपिन साठी सुवर्ण संधी आहे किरण म्हात्रे यांच्याकडून. हॅट्रिक घेतली तर 151 रुपयाचं पारितोषिक किरण म्हात्रे यांच्याकडून आणि अवी गायकर याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक घेतली तर अवी गायकर याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक बिपिन साठी. पर्श मेडिकल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पाहिजे. बिपिन पहिला चेंडू आणि आता मात्र बॅटची एज लागते रन आउट होऊ शकतो आणि नक्कीच रन कम्प्लीट झाले. बॅट बॅट कट आहे. आता मात्र स्ट्राईकला गेलो तो शिवदास. शेवटचं षटक हनमारीचं षटक आणि ह्या षटकामध्ये नक्कीच मोठी मोठी षटकार चौकार ठोकण्याचा प्रयत्न असेल शिवदास याचा आणि समोर तितकाच चांगला गोलंदाज बिपिन कारण बिपिन यांनी सुद्धा आत्तापर्यंत या WGPL मध्ये सुरेख गोलंदाजी केली आणि तशीच गोलंदाजी आत्तापर्यंत करावा लागेल कारण 2 षटकामध्ये 26 धावा खर्च केल्यात अरुई इलेव्हन संघाने आणि आता मात्र कमबॅक करायचं असेल तर नक्की सुरेख गोलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र स्वेर चंडू फेकतोय पंच सोमनाथ गायकर यांच्याकडून स्वेर चंडूचा इशारा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28. अद्याप 5 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. समोर शिवदास आणि आता मात्र शिवदास याच्या बॅटमधून एक रन पूर्ण आणि दुसरी रन सुद्धा इझिली पूर्ण. धावसंख्या त्याचे 30. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही आतापर्यंत बिपिन पाटील. आणि आता मात्र बीट केलाय पुन्हा एकदा शिवदास याला आणि शिव मात्र बीट होतोय आणि हा सुद्धा चंडू येतोय तो डॉट. ज्या प्रकारची गोलंदाजी करायला हवी आहे त्याच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत बिपिनच्या माध्यमातून होत असताना नाही एकदा खेळलाय कुठेतरी. आणि आता मात्र बिग 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 षटकार.
चेंडू द्यायचे दिलाय 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 आणि आधीचा चेंडू डॉट होता आणि त्या डॉट चेंडू नंतर जबरदस्त कमबॅक करत असताना शिवदास दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकतोय आणि आता मात्र धाव संख्या झाली ती 34 36 आणि आता मात्र पुन्हा एकदा एक चेंडू गोलंदाजाचा आणि एक चेंडू मात्र फलंदाजाचा षटकार डॉट असं काहीतरी समीकरण बघत असताना आपण क्रीजवरती चेंडू आलाय शेवटचा बिपिनच्या षटकातील शेवटचा चेंडू समोर तितकाच चांगला फलंदाज शिव आणि वारंवार डॉट होत असताना शिव शेवटचा चेंडू सुद्धा डॉट आणि 36 धावा करोड 37 धावांचा आव्हान ठेवलाय तो परितेज संघाने आरोही संघासमोर डब्ल्यू जी पी एल मध्ये खरंच कारण बऱ्याच वेळेला प्रत्येक गावामध्ये जेवढे पण प्लेयर आहेत तेवढ्या प्लेयरांचा समावेश असतो या डब्ल्यू जी पी एल मध्ये आणि नक्कीच या सामन्यामध्ये आपण 12 13 14 प्लेयर खेळत असताना बघतोय कारण प्लेयर भरपूर आहेत वाकलंड गावामध्ये आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्लेअरला बसवता येत नाही आणि तेच डिसिजन घेतलं सोमनाथ आणि उमेश यांनी आणि तो नक्कीच डिसिजन चांगला म्हणावा लागेल कारण कोणत्याही प्लेअरला बसवणं हे बरं वाटत नाही आणि कोणत्याही कर्णधाराला ते बरं वाटत नाही आणि तसंच चांगला डिसिजन म्हणावा लागेल अरुण 11 आपली सलामीची चोरी मैदानात पाठवायची आहे 36 धावा करून 37 धावांचं आव्हान ठेवलं परितेज 11 संघाने अरुण 11 संघासमोर तर पाहायचं कशा प्रकारे ते टार्गेट पार पाडतात ते अरुण 11 संघ मला असं वाटतं की परितेज 11 संघामध्ये कमसे कम 15 प्लेयर असतील आणि 15 प्लेयर जेव्हा अंपायर केतन मात्रे सौरभ मात्रेला पारितोषिक मिळणार आहे की नाही आज मिळणार किरणने लगेच इशारा केलाय की पारितोषिक मिळणार आहे तर पाहायचंय सलामीची जोरी मैदानात गेली आरोय 11 संघाची पिंटू गायकर आणि सागर पाटील एक जबरदस्त टार्गेट उभारण्यात यशस्वी झाले ते परितेज 11 संघ तर पहिला षटक घेऊन आले शिवदास गायकर पहिल्या षटकामध्ये जर 12 13 धावा काढू शकले तर नक्कीच येणाऱ्या दोन षटकामध्ये 24 25 धावा सहज उभारू शकत ते आरोही 11 संघ चला सामन्याला उशीर होतोय आणि अद्याप फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा बाकी आहे आणि ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी येऊ शकतो रिवांश 11 संघाचे कर्णधार कॉमेंटरी बॉक्समध्ये येऊन राहायचंय पूर्ण संघाला घेऊन यायचंय तर पहिलं चंडू शिवदास याचं पिंटू गायकर साठी आणि ऑफ साइडला गेलो करले चंडू पहिल्या चंडूवर बाद होतोय पिंटू गायकर आणि मोठा अदरा बसतोय तो आरोही 11 संघाला
37 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर कुठेतरी मोठे फटके खेळाच्या नादात पिंटू पहिल्याच चेंडूवर बाद होतोय आणि आता मात्र पिंटू याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात गेलाय तो बिपिन पाटील. बिपिन पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे किरण मात्रे यांच्याकडून केएफसी फ्री 3 षटकारासाठी. आणि आता मात्र उंचावर मला फटका बिपिन याच्या बॅटमधून वन बाउन्स. आणि आता मात्र तितकी चांगली फिल्डिंग, दोन धाव पूर्ण झाल्या, तिसरी धावेचा प्रयत्न नक्कीच होता आणि दोनच धावर समाधान. बिपिन येत्या क्षणी आपल्या संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना 2 धावे. बिपिन यांनी 2 षटकार मारले तरी किरण म्हात्रे यांच्याकडून केएफसीला फ्री पार्टी मिळेल. तर पाहायचे तिसरं चेंडू शिवदास याच्या षटकातील बिपिन साठी स्लोअर वन चेंडू आणि त्याच्यावर तितकाच चांगला प्रहार आणि तितकी चांगली फिल्डिंग आणि 4 धावेंसाठी. अरे विकास विकास ते सांगतात तेवढे जण तर असतील, असेलच चौकार, हरकत नाही, ते सांगतात म्हणजे असेल रे. होते होते आणि 4 धावे धावसंख्या पुढे, धावसंख्या होते 6. आणि अशीच फलंदाजी करावी लागेल आरो 11 संघाला. आता मात्र चौकार येतो आणि पाहायचंय पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर तितकाच चांगला प्रहार, मिस फिल्डिंग होते त्याच्यावर, एक धाव पूर्ण आणि पाहायचंय दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. तिथे एक धाव सुद्धा कठीण होती, तिथे 3 धावा झाल्यात आणि 3 धावेने धावसंख्या पुढे, धावसंख्या झाली ती 9. अद्याप एक चेंडू, 2 चेंडू शिल्लक. चला थोडा फास्ट खेळायचंय, अद्याप फायनल बाकी आहे, फायनल 10 ओव्हरची खेळवायची आहे. आणि आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईकवर येतोय तो सागर. आणि आता मात्र ब्लॉक होल मध्ये फेकला होता तितकाच चांगला प्रहार 4 धावेंसाठी. च्या फटक्याची गरज होती तो फटका शेवटच्या चेंडूवर सागरच्या बॅट मधून आणि मिळतात. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे आणि जबरदस्त फटका 4 धावेने धावसंख्या पुढे, धावसंख्या होते ती 13. नक्कीच ज्या प्रकारे जीत बोरे यांनी उल्लेख केला होता शिवदासच्या षटकात 10 ते 12 धावा आल्या तर नंतर धावा बनू शकतात, मात्र शिवदासने आतापर्यंत 13 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये. नक्कीच कारण शिवदास एक चांगला गोलंदाज आहे. आणि आता मात्र स्लोअर चेंडू आणि बीट करून सोडलं सागर याला शेवटच्या चेंडूवर आणि एका षटकानंतर 1 बाद 13 धावसंख्या आरो 11 संघाची. परितेज 11 संघाची सुद्धा एका षटकानंतर 13 धावसंख्या होती 1 बाद 13 आणि आरो 11 संघाची सुद्धा नाही 1 बाद झालाय ना. चला उशीर करायचं नाही, टीम मीटिंग अशा प्रकारची मीटिंग झाली तर आपली फायनल उद्याच्या दिवशी होऊ शकतो, आज होणार नाही. मॅच कॅन्सल आणि विनोद भोईर नक्कीच आघाडीवर आहेत, तर विलंब झाला तर नक्कीच ज्या फायनलच्या ट्रॉफीज आहेत जे अमाऊंट आहे ती हरलेल्या संघाला, 4-4 ज्या मॅच हरल्या त्या संघाला दिल्या जातील, त्यासाठीच विनोद भोईर इथे आहेत. पहिले षटक कुठेतरी मागरे ठरतो शिवदास याचा, शिवदास एक जबरदस्त गोलंदाज होता, आता मात्र दुसरं षटक हटवण्यासाठी विकास येतोय. पाहिजे विकास करून सुद्धा अपेक्षा असतील संघाला, कारण विकास सुद्धा या ग्राउंडवरती रोजच प्रॅक्टिस करत असतात आणि त्या प्रॅक्टिसचा कुठेतरी फायदा घेत असताना आतापर्यंत ते दिसत आहेत विकास भोईर. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज, सलामीचे फलंदाज
सलामीचा फलंदाज अद्यापी मैदानावरती बिपिन। विकास विकास भोईर साठी सुवर्ण संधी। अविनाश गायकर याच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक। विकास गायकरांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक। अविनाश गायकर याच्याकडून शॉर्ट पिच चंडू, प्रहार करता आला नाही। चंडू खराब होता, षटकार ठोकू शकले असते परंतु पॅटचं मिडल होत नाही। शॉर्टवर चंडू होता आणि त्याच्यावर मिळतं एक धाव। धाव संख्येत भर, धाव संख्येत आले ती 14 आणि आता मात्र समीकरण उरते ते 11 चंडू आणि 23 धावेंची गरज। दुसरा चंडू सागरसाठी आणि सुरे गोलंदाजी करत असताना नितीन कलनच्या भाषेत सुरे गोलंदाजी करत असताना विकास भोईर, कारण ज्या लेंथ वरती टप्पा ठेवायला पाहिजे होता त्याच लेंथ वरती परफेक्ट टप्पा ठेवत असताना विकास भोईर आणि बीट करून सोडले सागर याला। अशीच गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो विकास भोईर। नक्कीच चांगलं शत्रक्षण सजवलेलं आहे निलेश। आणि आता मात्र उंचावर मला फटका, सागर याच्या बॅट मधून पायचं झेल होते की नाही रज्जत आणि शिव क्या बात है, जबरदस्त झेल। शिव गायकर इन टाइमावरती हात घातले आणि झेल पकडला येतो शिवदास गायकरनी। झेल रज्जतचा होता परंतु लास्ट मोमेंट मध्ये शिवदास गायकर यांनी झेल पकडलेला आहे। रुपेश आणि आता मात्र कुठेतरी आव्हान मात्र अवघड होत असताना, कारण विकासची गोलंदाजी सुरेख होते। पहिला चेंडू खराब नक्कीच फेकला होता, त्याच्यावर फायदा घेता आला नाही बिपिन याला आणि त्याच्यानंतर दोन चेंडू सुरेख फेकलाय। पहिला दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर सागर याची सफलता मिळवतोय तो विकास। तितकी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल ती शिवदास गायकर याची। आणि आता मात्र धडाकेबाज फलंदाज मैदानात जात असताना रुपेश भोईर, स्ट्राईक बिपिन, शॉर्ट पिच चंडू, पुन्हा एकदा जबरदस्त बॉम्ब विकास भोईरच्या गोलंदाजीतून आणि सुरेख गोलंदाजी। सुरेख डिसिजन अंपायर, कारण चंडू खूपच जवळून टॉस झाला होता आणि त्याच्यामुळे वन बॉम्ब सुद्धा कॉल नाहीये अंपायर करून। आहे का? ओके, वन बॉम्ब आहे। आणि आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चंडू होता, त्याच्यावर तितका चांगला प्रहार, वन एक धाव पूर्ण झाले। दुसरी धावचा प्रयत्न घट्ट करू शकतो परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे जबरदस्त रनिंग दोघांमध्ये आणि दोन धावांनी धावसंख्या पुढे, धावसंख्या झाली ती 16। 7 चंडू आणि 21 धावांची गरज, 7 चंडू 21 धावांची गरज। शेवटचा चंडू आणि आता मात्र ओवर पिच चंडू होता, त्याच्यावर तितका चांगला प्रहार केलाय बिपिन यांनी, त्याच्यावर एक धाव पूर्ण झाली आहे। दुसरे धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरे धावचा प्रयत्न निश्चित परंतु दोनच धावर समाधान। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 18 आणि आता मात्र 6 चंडू आणि 19 धावांची गरज। हनुमान म्हात्रे यानंतर लगेच फायनल मॅच खेळवण्यात येईल, तर आधीच आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय। रिवांश इलेवन या संघाचे कर्णधार आहेत हनुमान म्हात्रे आणि फायनल मध्ये पोहोचले ते हनुमान म्हात्रे म्हणजे रिवांश इलेवन संघ। अजिंक्यने शेवटच्या ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि 9 धावा रोखल्या होत्या तिथे, जेव्हा की जबरदस्त फॉर्म मध्ये खेळत असताना हितेश 35 धावा वैयक्तिक टोकल्या परंतु मॅच जिंकू देता आली नाही ते हितेशला आणि तितकीच चांगली गोलंदाजी केली होती आधीच्या सामन्यामध्ये अजिंक्य यांनी। आणि आता मात्र पाहायचंय 6 चेंडू आणि 19 धावांची गरज, समोर गोलंदाज हितेश, फुलटा चेंडू आणि रुपेश याच्या बॅट मधून चांगलासा प्रहार आणि मात्र कुठेतरी छेल बाद होतोय रुपेश भोईर।
आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडत असताना अरे इलेवन संघ रिवान शिरवान संघाचा पूर्ण पूर्णच संघ यायचा आहे. लगेच आपला सामना खेळवायचा आहे फायनलचा सामना, कारण सामन्याला उशीर नको म्हणून येऊन थांबायचं आहे. आणि आता मात्र बिपिनच्या बॅट मधून जबरदस्त फटका वन वॉर्म चार धावेंसाठी. अद्यापि संघर्ष करत असताना बिपिन पाटील चार चेंडू आणि 15 धावींची गरज. जोपर्यंत बिपिन क्रीज वरती आहे तोपर्यंत सामना कुठेही कोणत्याही बाजूला टर्न होऊ शकतो. आता मात्र कुठेतरी फिल्डिंग मध्ये बदलाव करत असताना अंदर लवकर होते, अंदर लवकर होते, पाच वाजले. आणि आता मात्र फेरबदल केलाय थोडासा फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना. आणि आता मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा बिपिन साठी शॉर्ट पिच चेंडू ते तितकाच चांगला प्रहार पायचे झेल होते की नाही. आणि वन बाउंस चार धावांसाठी. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करत असताना बिपिन पाटील तीन चेंडू आणि 11 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी विचार करायला भाग पाडला येतो बिपिन पाटील यांनी. तीन चेंडू 11 धावांची गरज. कर्णधार गुलाम भोईर आणि आता मात्र विचार करायला नक्कीच भाग पाडलाय तो गुलाम भोईर याला. 3-11 समीकरण. बिपिन टू नितेश पुन्हा एकदा ओवर पिच चेंडू होता, बॅटचं संपर्क होत नाही. शफल झाले असते तर नक्कीच दोन चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना हितेश कोणत्याही प्रकारचा जित असाच चेंडू सकाळच्या सत्रामध्ये एक सहा गरज असताना विकी जाधवने असाच चेंडू नितेशचा सोडला होता. आणि प्रेक्षकांची झोप मात्र आता पूर्ण झाली जेव्हा एक चेंडू 11 धावांची गरज आहे. चल शिव शिव गायकर निस्त टाइमपास करायचं नाहीये. एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नेहमीच नेहमीच शिवाची नेहमीच अशी असतो. चला टाइमपास नका उगीच. ओके. आणि आता मात्र परत इलेवन संघ इथे सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. चला परितेज इलेवन संघ आणि रिवाज इलेवन संघ यांच्यामध्ये